निष्ठेचा महाराष्ट्राचे प्रवक्ता वाघमारी सर। महाराष्ट्र सरकार ने आपल्याला माहिती की दोनच दिवसापूर्वी निर्णय दिला की सर्व शाळा नर्सरी पासून 12वी पर्यंतच्या उघडाव्यात, परंतु स्थानिक पातळीवर निर्णय घ्या म्हटल्यानंतर येथील आयुक्त माननीय अस्तिक कुमारजी पांडे यांनी शाळा उघडायच्या नाहीत असा निर्णय घेतला। आणि या का उघडायच्या नाहीये तर इथे रेट जो आहे पॉझिटिव्ह रेट तो खूप जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण मुंबई ठाणे पुणे या ठिकाणी शाळा उघडल्या जाऊ शकतात, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रेट यापेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी शाळा उघडल्या जाऊ शकतात, तर औरंगाबादमध्ये शाळा का उघडल्या जाऊ शकत नाही जेव्हा की मुलं शाळेच्या बाहेर 2 वर्षापासून आहेत, मुलांना लिहिणं येत नाहीये, वाचायला येत नाहीये, अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत, मुलं शिक्षणापासून वंचित झालेली आहेत। आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता बाकी सगळीकडे तुम्ही हुरडा पार्ट्यांना जा तिथे पहा, तिथे मुलं 100-100 150 मुलं खेळत असतात, तिथे त्यांना करोना होत नाही। बाजारामध्ये मुलं फिरतायत पालकांसोबत, त्यांना करोना होत नाही, शाळेमध्येच करोना कसं काय होतो? आणि नेमकं शाळेपासून शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित केल्यामुळे इथे नेमका कोणता फायदा होणार आहे? आणि महानगरपालिका जेव्हा येथील शहरातील सगळ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेते, आरोग्य कर आकारते, एवढंच नाही तर महानगरपालिकेचं ते एक जबाबदारीचं कर्तव्य आहे की प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझेशन झालं पाहिजे, फ्युमीकरण झालं पाहिजे, ते न करता फक्त बंद करणे हा एकमेव पर्याय असू शकतो का? हा एक मोठा प्रश्न आहे। म्हणजे शाळा बंद केल्यामुळे नेमकं काय होणार आहे? करोना होणार नाही, बाकी सगळीकडे करोना होऊ शकतो, फक्त शाळेतच करोना होतो। याचा अर्थ असा आहे की मुलांना पद्धतशीरपणे शिक्षणापासून बाजूला ठेवण्याचा कार्यक्रम चालू आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फक्त औरंगाबादमध्येच की असं आहे, ग्रामीणमध्ये अनेक ठिकाणी करोना मुक्त गाव आहेत, पण तिथे सुद्धा शाळा सुरू करण्यासाठी अडचण आहे। म्हणजे हा औरंगाबाद महानगरपालिका आणि ग्रामीण एरिया या भागामध्ये हा मोठा प्रकार पाहायला मिळतोय। आणि जेव्हा महाराष्ट्र सरकारने हिरवा कंदील दाखवलेला आहे तर आमच्या आयुक्तांनी याला हिरवा कंदील दाखवला पाहिजे, योग्य त्या जबाबदारीने शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्नपूर्वक आपण पुढे गेलं पाहिजे। आणि एक लक्षात असं ठेवलं पाहिजे की या करोनाच्या कालावधीमध्ये हा करोना काही लगेच जाणार नाहीये, आणखीन 2-4 वर्ष करोना चालेल, म्हणजे काय शिक्षणापासून मुलांना वंचित करायचे? मुलांचं कारकिर्द जी आहे, मुलं डॉक्टर होणार आहेत, इंजिनियर होणार आहेत, अनेक क्षेत्रात जाणार आहेत, 10वीच्या परीक्षा होत नाही आहेत, 12वीच्या परीक्षा होत नाही आहेत, मुलांच्या ऑफलाईन परीक्षा इकडे घ्यायचं म्हणतायत आणि इकडे मात्र शाळा बंद आहेत, या परिस्थितीमध्ये मुलांचं करिअर काय घडणार आहे? आणि याच्यातून पुढे निर्माण होणारे डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांचं काय होणार आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार सहानुभूतीपूर्वक आयुक्तांनी करायला हवा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शाळा बंद करण्याचा एकतर्फी आदेश कसा काय काढला जातो? म्हणजे आयुक्तांच्या मनात आलं की एक पत्र काढलं, दिलं बाहेर फेकून पत्रकारांकडे आणि ते छापलं की शाळा बंद राहतील। इथे संस्था चालक आहेत, इंग्रजी मराठी CBSE ICSE IB बोर्डाच्या शाळा आहेत, त्या संस्था चालकांना बोलवा, त्यांच्याबरोबर चर्चा करा, याच्यातून मार्ग कसा काढता येईल ते पहा आणि शाळा सुरू करा ना। हे मनमानी आहे, हा आठवादी निर्णय, या निर्णयाच्या विरोधातच आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत, आम्ही हे निवेदन देणार आहोत। आणि 2 दिवसांमध्ये या शाळा इथे सुरू केल्या जाव्यात, त्याच्यासाठी योग्य खबरदारी जी आहे, योग्य कोरोनाच्या साठी जे काही नियम आहेत ते नियम आपण निर्माण करावेत, परंतु शाळा उघडायला आपण परवानगी दिली पाहिजे, शाळा सुरू झाल्या पाहिजेत, नाही तर मग 2 दिवसानंतर आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत। सोमनाथ वाघमारे, महाराष्ट्र राज्य, बेस्ट प्रवक्ता।